केडगाव तालुक्यातील केन ऍग्रो साखर कारखान्याच्या थकीत बिलासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आलं. सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यातील हजारो ऊस उत्पादक शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले. 15 तारखेपर्यंत बिल जमा झाले नाही तर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा या आंदोलकांनी दिलाय. सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांचे मागील गळीत हंगामातील ऊस बिले केन ऍग्रो या सांगलीतील कडेगाव तालुक्यातील साखर कारखान्याने थकवले आहेत. गेले 8 महिने झाले तरी हजारो शेतकऱ्यांना अजून एकही रुपया मिळाला नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने यापूर्वी केलेल्या आंदोलनानंतर काही शेतकऱ्यांना पैसे मिळाले आहे. 10 दिवसापूर्वी स्वाभिमानीने निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला होता. हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत खासदार राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली केन ऍग्रो येथे दिवसभर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी पैसे मिळाल्याशिवाय उठणार नसल्याच्या भूमिकेवर शेतकऱ्यांसह स्वाभिमानी शेतकरी संघटना ठाम होती. यावेळी कारखाना प्रशासनाच्या वतीनं 3 ते 4 वेळा चर्चा करण्यात आल्या, मात्र शेतकरी पैसे घेतल्याशिवाय येथून जाणार नसल्याच्या आपल्या भूमिकेवर ठाम होते. यावेळी पोलिसांचाही मोठा बंदोबस्त तैनात होता. केन ऍग्रो या कारखान्याने 17-18 गळीत हंगामात गेलेल्या उसाला सातारा, सांगली, अगदी सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचीसुद्धा ऊस बिले अद्याप 8 महिने झाले तरी मिळालेली नाही. खासदार राव शेट्टी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेने वारंवार आंदोलन केल्यानंतर मात्र काही शेतकऱ्यांना बिले दिली, परंतु काही शेतकऱ्यांना बिले दिलून बऱ्याचशा शेतकऱ्यांना आजपर्यंत जवळजवळ 4 कोटी रुपये रक्कम आहे एवढी रक्कम शेतकऱ्यांना मिळाली नाही. म्हणून आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली आज हजारोच्या संख्येने शेतकरी या कार्यस्थळावर जमलेले होते. जवळजवळ सकाळी 11 वाजल्यापासून ते आत्ता संध्याकाळी 5 वाजेपर्यंत या शेतकऱ्यांनी या प्रशासनाला धारेवरती धरलं आणि शेवटी या प्रशासनाने आज 15 तारीख ही फायनल तारीख दिलेली आहे. 15 तारखेपर्यंत ऊस बिलं आम्ही प्रत्येक शेतकऱ्याची जमा करतो असं आश्वासन दिलेलं आहे. परंतु मागील अनुभव पाहता ह्यांनी जर 15 तारखेपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती बिले केली दिली नाहीत तर मात्र माननीय खासदार राव शेट्टी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शेतकऱ्यांना बरोबर घेऊन सांगली येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांना बरोबर घेऊन करणार आहे. त्याचबरोबर या कारखान्याचे चेअरमन असतील त्यांचा पुतळा दहनसुद्धा संघटनेच्या वतीने व शेतकऱ्यांच्या वतीने तेथे केला जाणार आहे. केन ऍग्रो कारखान्यानं गेले 8-9 महिने आमचं ऊस बिल थकीत केलं होतं. त्याच्यामध्ये आज आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं मोर्चा काढला आणि त्यांनी आत्ता आश्वासन दिले की 15 तारखेपर्यंत आम्ही तुमचं पेमेंट सगळं अदा करू, अन्यथा 16 तारखेला पेमेंट जर नाही जमा केलं तर 16 तारखेला आम्ही कचेरीवर फार मोठा मोर्चा काढून आंदोलन करणार आहोत, उपोषण करणार आहोत आणि त्या ठिकाणी या कारखान्याचे चेअरमन पृथ्वीराज बाबा यांच्या पुतळ्याचं दहन करणार आहोत. शालिनी प्लससाठी सकलेन मुलानी, सातारा.